शहरी भागातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यस्तरीय समिती गठीत केली असून सोलापुरातून महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रामुख्यानं ग्रामीण तोंडावळा असणारा पक्ष म्हणून ओळखला जातो, पण आता राष्ट्रवादीनं शहराकडे आपला मोर्चा वळवायला सुरुवात केली आहे. राज्यातील शहरांमध्ये पक्षबांधणीसाठी आणि शहरी समस्या जाणून घेऊन त्यांचं निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण या असून उपाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण या आहेत. या समितीमध्ये सोलापूर शहरातून माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. महेश गादेकर यांनी शहराध्यक्ष असताना सोलापुरात चांगल्या प्रकारे पक्षबांधणीचं काम केलं. फिरता मोफत दवाखाना सुरू करून सोलापूर शहरातील लाखो नागरिकांची तपासणी करून औषधोपचार केले. तसंच वार्डनिहाय शाखा विविध बूथ कमिट्या स्थापन त्यांनी केल्या. 2012 महापालिका निवडणुकीत 17 नगरसेवक निवडून आणले. शहरी भागातील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर महेश गादेकर यांचं अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. दरम्यान राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी आपण कायम काम करीत असून या माध्यमातून आणखी कामाला बळकटी येईल असं मत महेश गादेकर यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी कालच एक शहरी नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं राज्य पातळीवर एक समिती नेमलेली आहे. त्याचे अध्यक्ष म्हणून वंदनाताई खासदार चव्हाण ह्या आहेत आणि उपाध्यक्ष आमदार विद्याताई चव्हाण आहेत. त्या समितीत सोलापूर जिल्ह्यातून माझी नियुक्ती केलेली आहे. सर्वप्रथम मी आदरणीय पवारसाहेब, अजितदादा, जयंत पाटीलसाहेब, विजयसिंह मोहिते पाटीलसाहेब, सुप्रियाताई, दिलीप सोपल साहेब यांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या समितीची जी नेमणूक माझी केलेली आहे तर ह्या शहराच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात ज्या समस्या आहेत की जेणेकरून त्या समस्या सोडून पक्ष जिथं मजबूत होईल या दृष्टीने ही समिती कार्यरत. यावेळी दीपक गवळी मित्र परिवार तसंच माजी नगरसेवक दीपक राजगे, शंतनू साळुंखे, पवनसिंह चव्हाण, विपुल केसकर यांच्यासह अनेकांनी गादेकर यांना शुभेच्छा दिल्या.